कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. येथे उपस्थित असलेल्यांना सर्व नागरिकांना माझा नमस्कार. आज आपल्या नांदेड पोट लोकसभा पोटनिवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यांच्या प्रचारार्थ येथे आपल्या मुख्य नगरीमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले महाराष्ट्राचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सन्माननीय नानाभाऊ पटोले, तसेच येथे उपस्थित असलेले आपल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर, तसेच पप्पू पाटील कोंडेकर म्हणजेच तिरुपती दादा, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि येथे उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, पत्रकार बांधव आणि माझी तरुण मित्र मंडळी, सर्वप्रथम मी आपल्या या मुख्य नगरीमध्ये आपले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, भावी मुख्यमंत्री म्हणलं तरी हरकत नाही असे नानाभाऊंचे मी मनपूर्वक स्वागत करते. नानाभाऊ, आम्ही 12 जणांनी उमेदवारी मागितली होती भोकर विधानसभेकडून आणि 12 जणांपैकी आपल्या पक्षश्रेष्ठीने तिरुपती दादाला उमेदवारी दिली, तर जे 11 जण होते बाकीचे त्यांनी गद्दारी न करता इमानदारीने ते पप्पू पाटील कोंडेकरचा प्रचार करत आहेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या काँग्रेसमध्ये जी जागा आहे ती फक्त इमानदार लोकांना आहे, गद्दार जे होते ते निघून गेलेले आहेत. राहिला प्रश्न आता आपले जे भारताचे जननायक आपले सर्वांचे लोकप्रिय राहुलजी गांधी, त्यांनी जेव्हा आपला काँग्रेस पक्ष संकटात होता तेव्हा त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती, ज्या यात्रेमध्ये त्यांनी सर्व जाती, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत यांचा भेदभाव न करता, ऊन वारा पाऊस याला न डगमगता त्यांनी भारताच्या कन्याकुमारी ते काश्मीरच्या डोंगापर्यंत त्यांनी यात्रा काढली होती आणि त्या यात्रेमध्ये त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र जोडण्याचं काम केलं आणि सर्वसामान्याच्या कल्याणासाठी काँग्रेस पुन्हा जिवंत केलं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसला जिवंत करण्याचं काम फक्त आणि फक्त नानाभाऊ पटोले यांनीच केलंय. आपल्याला माहितच आहे की भोकर आपल्या लोकसभेमध्ये 17 पैकी 13 सीटा या काँग्रेसच्या आलेल्या आहेत आणि ते शक्य झालेलं आहे तर फक्त आणि फक्त नानाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली. आणि 2019 जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा फक्त एक सीट आली होती आणि ती पण चंद्रपूर येथील बाळू धारूरकरची. तर आपल्याला यावरून कळते की आपल्या नानाभाऊ यांचं नेतृत्व किती अगदी किती चांगल्या प्रकारचं आहे. आणि आता आपलं 20 नोव्हेंबरला निवडणूक आहेतच, त्यामध्ये आपल्याला आपल्या नांदेडची पोटसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि आपल्या भूकचे तर सर्वांना ओळखच असलेले पप्पू पाटील कोंडेकर. तर मला सर्वांना एवढं सांगायचं की आपण सर्वांनी मतदान रूपी त्यांना दोघांना आशीर्वाद देऊन जास्तीत जास्त मताने बहुमत करून निवडून आणलं पाहिजे काँग्रेसला. काँग्रेसने आता काल आपले जननायक आले होते मुंबईमध्ये राहुलजी गांधी, तर त्यांनी लोकसेवेसाठी पंचसूत्री योजना आणल्या आहेत, जे की जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने सर्व लोकांचा विचार केला आहे. त्यामध्ये त्यांनी पहिला विचार केला म्हणजे शेतकऱ्यांचा, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंत कर्जमाफी आणि जे शेतकरी कर्ज नियमित परतफेड करतील त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली आहे. तुम्हा महिलांना एनडीए सरकारचे एनडीए म्हणण्यापेक्षा आपल्या बीजेपी महाराष्ट्रातील बीजेपी सरकारचे तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली असेल, परंतु आपल्या या काँग्रेस सरकारने 3,000 रुपये प्रति महिना महिलांसाठी आणली आहे आणि तसेच महिला व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी मोफत बस सुविधा आणणार आहेत. दुसरा राहिला प्रश्न तरुण, या बीजेपी सरकारने तर बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढली आहे बीजेपी सरकारच्या काळामध्ये, त्यामुळे आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने तरुणांसाठी देखील रोजगार उपलब्ध करण्याच्या संधी निर्माण केल्या आहेत. राहिला प्रश्न समानतेचा, तर 2011 आपल्या जनगणना झाली होती जे की 10 वर्षानंतर म्हणजे 2021 व्हायला पाहिजे होती, परंतु या सरकारने लोकसंख्येच्या आधारावर तर जनगणना सोडा, जातीन्याय सुद्धा जनगणना केली नाही, परंतु हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार जातीन्याय जनगणना तर करणारच आहे
परंतु जे 50% मर्यादा आहे आरक्षणावर ते पण हटवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कुटुंब संरक्षण। कुटुंब संरक्षण मध्ये महाविकास आघाडीने 25 लाखापर्यंत आरोग्य विमा असणार आहे आणि कुटुंबातील सगळे जे लोक असतील त्यांच्यासाठी मोफत औषधी साठी प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांना एकजुटीने येऊन काँग्रेस पक्षाचा नाहीतर महाविकास आघाडी यांना निवडून आणायचं आहे। आपल्या भोकर मध्ये एकीकडे वळसाहकाने उमेदवार मागणार आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पुत्र म्हणजे पप्पू पाटील कोंडेकर हे उमेदवारी मागत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सांगायची गरज नाहीये की कोणाला निवडून द्यायचं आहे। सर्वसामान्य जनता हुशारच आहे, परंतु आपण जसं आपले स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाणांना निवडून दिलं होतं तसेच रवींद्र चव्हाण साहेबांना निवडून द्यायचं आहे। आणि आपल्या भोकर विधानसभेमधून आपल्यातील एक तुमच्या आमच्यातील एक सुपुत्र भूमिपुत्र आणि शेतकरी मुलाला निवडून द्यायचं आहे। जेव्हा आपले अशोकराव चव्हाण साहेबांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला होता, ज्या पक्षामध्ये ते 47 वर्ष होते, 1977 ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत ते काँग्रेस पक्षामध्ये होते, परंतु स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले। तर तेव्हा त्यांना काय वाटलं की नांदेडमधून आता काँग्रेसचं नामोनिशान मिटून जाईल, परंतु तुमच्या आमच्या सर्वसामान्यांनी त्यांना दाखवून दिलं की नांदेड हा काँग्रेसचा गाड किल्ला आहे आणि काँग्रेसचा असणार आहे। त्यामुळे आता देखील आपल्याला भोकर मधून असो या नांदेडच्या पोट निवडणूक मध्ये असल तर काँग्रेसचा बालेकिल्ला त्यांना दाखवून द्यायचं आहे की काँग्रेस काली होतं आणि आजही आणि भविष्यामध्ये काँग्रेसच असणार आहे। आणि नानाभाऊ, तुम्ही आमच्यावर एक जिम्मेदारी सोपवली आहे विधानसभा प्रमुख म्हणून, तर आम्ही तुम्हाला सर्वप्रथम तर आम्ही तुमचे आभारी आहोत की आमच्या वडिलांवर तुम्ही जिम्मेदारी सोपवली। आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला इथे 100% खात्रीशी सांगते की भोकर विधानसभेमधून तर उमेदवार होणार तर काँग्रेसचाच आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणूक मध्ये पण रवींद्र चव्हाण साहेबच विजयी होणार। आणि पुन्हा एकदा मी येथे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी यांचे आभार मानते की आपण वेळातला वेळ काढून येथे उपस्थित झालात, तसेच नानाभाऊ देखील वेळातला वेळ काढून येथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि माझे 2 शब्द येथे संबोधते, जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम, जय सेवालाल।